महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल रेल्वेवरील माटुंगा स्टेशन हे पूर्णपणे गुलाबी रंगात न्हाऊन निघाले. एवढेच नव्हे तर या स्टेशनवरील लाईट्स देखील गुलाबी लावण्यात आलेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्टेशनमधील संपूर्ण कर्मचारी वर्ग हा महिला आहे. महिला राज असलेल्या या स्टेशनची दखल यापूर्वीच नीमका बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली आहे. याबाबत स्टेशनवरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. सध्या मी सेंट्रल रेल्वे मार्गावरील माटुंगा स्टेशनवर उभी आहे आणि आपण जर बघितलं तर हे संपूर्ण स्टेशन आहे गुलाबी रंगात न्हाऊन निघालेलं आपल्याला पाहायला मिळेल. गुलाबी रंग हा महिलांचं प्रतीक मानलं जातो आणि काही दिवसांवरच आता महिला दिन येऊन ठेपलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण माटुंगा शहराला गुलाबी रंग दिलेला आहे. सध्या आपल्याबरोबर माटुंगा स्टेशनच्या उपव्यवस्थापक सारिका सावंत आहेत. मॅडम, या रंगाद्वारे काय संदेश द्यायचा आहे आणि सगळा स्टाफ आहे हा महिलांचा आहे, काम करणं आव्हानात्मक वाटतं की सोपं वाटतं? पहिलं म्हणजे हे गुलाबी कलर स्टेशनना दिलेलं आहे, काहीतरी वेगळं लोकांना कळावं की हा स्टेशनला काहीतरी विशेष आहे म्हणून. आणि गुलाबी रंग हा जनरली महिलांच्या बाबतीत निगडीत असतं म्हणून हा स्टेशनला गुलाबी थीम देण्यात आलेली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हे संपूर्ण स्टेशन आपल्याला गुलाबी रंगात न्हाळलेलं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सावंतसह मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कुत्र्याच्या दहशतीखाली एक गाव गेलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दत्तवाड गावातील भटके कुत्रे माणसांवर हल्ला करतायत, त्यामुळे अख्खं गाव कुत्र्याच्या दहशतीखाली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. प्रशासन या कुत्र्यांना पकडण्यासाठी योग्य उपाय करत नाहीत, त्यामुळे यापुढे हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना ठार मारू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांसाठी ॲनिमल केअर व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं. अभिनेत्री आयशा झुलका आणि अभिनेता जॅकी श्रॉफ आणि एकता मंचा सामाजिक संघटनेच्या वतीनं लोणावळ्यात भटक्या कुत्र्यांसाठी व्हॅन सुरू करण्यात आले. जॅकी श्रॉफनं ही व्हॅन दान केली. प्राणी पक्ष्यांवर प्रेम करा, निसर्गानं वरदान दिलेल्या लोणावळ्यासारख्या पर्यटन नगरीत झाडं लावा असं आवाहन देखील जॅकी श्रॉफनं यावेळी केलं. ठाणे जिल्ह्यामधील मुरबाड तालुक्यातील देहरी गावात 100 फूट उंच मोबाईलच्या टॉवरवर वानराची 4 पिल्लं अडकली. गेल्या 3 दिवसांपासून ही वानराची पिल्लं अन्न पाण्यापासून मोबाईल टॉवरवर अडकली आहेत. वानराच्या पिल्लांच्या सुटकेसाठी ग्रामस्थ प्रयत्न करतात, मात्र त्यांना यश काही येत नाही. ग्रामस्थांनी वारंवार वन अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, मात्र एकही वन कर्मचारी या गावाकडे फिरकला नाही. भंडारा जिल्ह्यातील साकोलीमधील सानगडी भागात कत्तलसाठी नेली जात असलेली सुमारे 450 गौंश जनावरांना ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे